नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार चंद्रपूर आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपल्या नोकरीची सेवानिवृत्ती तारीख म्हणजेच रिटायरमेंट डेट म्हणजेच आपण कोणत्या दिवशी आपल्या सेवेतून रिटायर्ड होणार आहोत ही तारीख सूत्रांच्या सहाय्याने कशी काढायची ते बघणार आहोत चला तर आपण आता सुरुवात करूया बघा मी एक इथे तक्ता तयार केलेला आहे अनुक्रमांक नाव जन्मतारीख आणि सेवानिवृत्ती तारीख ही सेवानिवृत्ती तारीख आपण जन्मतारीखवरून काढणार आहोत बघा मी इथे या पाचही कर्मचाऱ्यांची जन्मतारीख लिहून घेतलेली आहे आणि या जन्मतारखेवरून आपण यांची सेवानिवृत्त तारीख कोणती आहे ते काढणार आहोत चला तर आपण आता सुरुवात करूया बघा ज्या सेलमध्ये आपल्याला ही सेवानिवृत्त तारीख काढायची आहे त्या सेलमध्ये आपण क्लिक करूया बघा मी इथे क्लिक केलं त्यानंतर मी आता फॉर्म्युला लावणार आहे एक्सेल मध्ये कोणताही फॉर्म्युला लावण्यापूर्वी बरोबरचं चिन्ह द्यायचं बघा बरोबरचं चिन्ह दिलं त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला टाईप करायचा आहे ई ओ मंथ्स बघा ई ओ लिहिल्याबरोबर बघा इथे खाली निळ्या रंगामध्ये ई ओ मंथ्स नावाचा एक फॉर्म्युला आलेला आहे याच्यावर आपण डबल क्लिक करूया बघा इथे आलेला आहे ई ओ मंथ्स हा फॉर्म्युला आपल्याला इथे लावायचा आहे यू मंथ्स नंतर आपल्याला एक ब्रॅकेट सुरू झालेली दिसत आहे त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख जिथे आपण लिहिलेली आहे त्या सेलवर क्लिक करायचं आहे बघा या सेलवर मी क्लिक करताय बघा एफ फोर नावाची ती सेल आहे त्याच्यावर मी क्लिक केलं त्यानंतर आपण कोमा देऊया एफ फोर नंतर मी कोमा दिला आता आपलं निवृत्ती वय किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न वर्ष महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले की सेवानिवृत्त होतात म्हणून मी इथे अठ्ठावन्न लिहत आहे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले की आपण सेवानिवृत्त होतो अठ्ठावन्न लिहिलं आणि या अठ्ठावन्नला आपण बाराने गुणूया म्हणजे स्टारचं चिन्ह दिलेलं आहे आपल्या कीबोर्डवरून हे स्टारचं चिन्ह प्रेस करायचं त्यानंतर इथे बारा महिने इथे बारा लिहिले बघा सर्वप्रथम आपण बरोबरचं चिन्ह दिलं त्यानंतर इओ मंथ्स हा फॉर्म्युला लावला त्यानंतर जन्मतारीख ज्या सेलमध्ये आहे ती सेल आपण सिलेक्ट केली त्या सेलवर क्लिक केलं त्यानंतर इथे कोमा दिला त्यानंतर आपलं निवृ सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्न वर्ष आहे त्यामुळे मी इथे अठ्ठावन्न लिहिलं आणि जर का साठ असेल तर आपण इथे साठ लिहायचं त्यानंतर गुणीला बारा महिने आहेत एका वर्षात म्हणून मी इथे बारा लिहिले आता यानंतर आपण शेवटची प्रोसेस करूया हा ब्रॅकेट बंद करूया बघा मी ब्रॅकेट बंद केलेला आहे अशा पद्धतीने आपण आपला फॉर्म्युला इथे लावलेला आहे त्यानंतर आपण एंटरची बटन प्रेस करूया बघा एंटरची बटन मी प्रेस केली इथे बघा काही अंक आलेला आपल्याला दिसत आहे एक संख्या दिसते आपल्याला पन्नास हजार दोनशे बावन्न परंतु आपल्याला इथे तारीख पाहिजे तर ती तारीख कशी आणायची हे बघूया अगदी सोपं आहे इथे वरती बघा इथे एक बॉक्स दिसतंय आपल्याला इथे जनरल असं लिहिलेलं आहे इथे बघा एक ॲरो आहे या एरो क्लिक करूया आणि इथे खाली बघा शॉर्ट डेट नावाचं एक ऑप्शन आहे या शॉर्ट डेट वर आपण क्लिक करूया बघा शॉर्ट डेट वर क्लिक केल्याबरोबर इथे तारखेचं ऑप्शन आपल्याला दिसत आहे बघा इथे आलेली आहे आपली सेवानिवृत्ती तारीख एकतीस सात दोन हजार सदतीस तर बघा अशा पद्धतीने आपण अगदी साध्या व सोप्या रीतीने आपली सेवानिवृत्ती तारीख काढू शकतो आता बाकी उरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची तारीख कशी काढायची पुन्हा पुन्हा तो फॉर्म्युला लावण्याची गरज नाही आहे बघा या सेलवर क्लिक करूया आणि इथे इथे खाली उजव्या बाजूला हा अधिकच चिन्ह येईल अशा ठिकाणी आपण करसर नेऊया आणि याला ओढून घेऊया किंवा इथे डबल क्लिक करूया बघा डबल क्लिक केल्याबरोबर या सर्व कर्मचाऱ्यांची इथे सेवानिवृत्ती तारीख आलेली आपल्याला दिसत आहे सेंटर करून घेऊया बघा सर्वांची सेवानिवृत्तीची तारीख आपल्याला इथे दिसत आहे चला तर अशा पद्धतीने आपण या फॉर्म्युल्याचा सूत्राचा वापर करून आपली सेवानिवृत्त तारीख इथे काढलेली आहे धन्यवाद